सन्माननीय विचारमंच विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्मान आणि परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि जे आमच्यासाठी आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर मातांना विनम्र अभिवादन करत ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत तुमच्यासारखीच ही सन्माननीय पक्षप्रमुखांचं संबोधन ऐकायला उत्सुक आहे मंचावर उपस्थित शिवसेनेचं चिलखत असा आम्ही ज्यांचा उल्लेख करतो ते सन्माननीय ने नेते संजय राऊत साहेब नेते सुभाषजी देसाई नेते अनिलभाऊ देसाई नेते अरविंदभाई सावंत विनायकभाई राऊत शिवसेनेची खऱ्या अर्थाने बुलंद तोफ म्हणून आम्ही उल्लेख करू असे आमचे दादा जाधव ज्यांचं म्हणणं आपण ऐकलं ते ताकदीचे वक्ते नितीन बानगुळे पाटील मंचावर उपस्थित आमच्या किशोरी ताई पेडणेकर वरुण भैया खूप नामोल्लेख माझ्याकडनं कदाचित राहू शकतात सगळे मान्यवर नेते उपस्थित आहेत या दसरा मेळाव्यात एका चेहऱ्याची मला कमतरता भासते ती म्हणजे धाराशिवच्या भूमपराड्यांचे आमचे निष्ठावंत शिलेदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं निधन झालं त्या ज्ञानेश्वर तात्या पाटील यांना पक्षाच्या वतीने विनम्र आदरांजली वाहते कारण आमच्यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनेच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग आहे दादा हो आज दसरा आहे दसऱ्याच्या निमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे केले जात आहेत गावापासून देशापर्यंत प्रत्येक जण हा सण उत्साहात साजरा करत आहे गावगाड्यातला प्रत्येक माणूस इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवाण सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार घिसाडी कैकाडी पारदी कंजारभाट सिक्कलगार आराधी भराडी गोंधळी सगळ्या जातीची माणसं हा दसरा मेळावा अत्यंत आनंदाने साजरा करत आहेत आणि या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळे मेळावे होत आहेत त्यात एक सकाळी महत्वाचा मेळावा संपन्न झाला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालकांनी आज आपल्या अभिभाषणामध्ये असं म्हटलं की द्वेष संपला पाहिजे सांप्रदायिक विभाजन होता कामा नाही देश बलशाली झाला पाहिजे हा देश मजबूत झाला पाहिजे जाती जातीच्या धर्माधर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत दुर्बल घटकांना सोबत घेतलं पाहिजे सरसंघ संचालक जी आपलं म्हणणं सर पण सरसंघ संचालक जी तुम्ही हे सांगताय कुणाला कारण महाराष्ट्रातल्या गावगड्यात राहणारी अठरा पगड बारा बलुतेदार अठरा आलुतेदार इथला मराठा साडी माळी कोळी तेली तांबोळी रामोशी बेरड बेस्तर बेलदार आराधी गोंदळी भराडी कैकाडी कंजारभाट सिकलगार पारधी जोशी चित्रकथी ही सगळी माणसं गुन्हा गोविंदानेच नांदतात पण सरसंघ संचालक महोदय जर खरच द्वेष बुद्धी संपवायचा सल्ला द्यायचा असेल तर आमची आपल्याला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून नम्रतेची विनंती असेल हा सल्ला सगळ्यात आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण द्यावा ज्यांनी या राज्यामध्ये माणसात माणूस ठेवला नाही जाती जात ठेवली नाही ज्यांनी इथे द्वेषाचं राजकारण पसरवलं आणि ते द्वेषाचं राजकारण पसरवण्यासाठी कोकण मध्ये न चालणारी चिल्लर जी बाजारात चारणे बाराणे तुम्ही इथं बाजारात आणताय आणि तुमची न खपलेली चारण्या बाराण्याची चिल्लर इथे लोकांमध्ये जर जाती द्वेष पसरवत असेल तर सरसंघ संचालक साहेब जरा देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना की आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करू नका पण हे सांप्रदायिक विभाजन का केलं आहे का आधीही चारणे बाराणेची चिल्लर हिंदू मुस्लिम करत होती पण आम्ही आभार मानतो इथल्या हिंदूंचेही आणि मुस्लिमांचेही ज्यांनी कमालीचा संयम दाखवला ज्यांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि यांच्या जिहाद किंवा ओट जिहाद अशा कुठल्याही धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्या विष पेरणी करणाऱ्या यांच्या कुठल्याही बोलण्याला त्यांनी कवडीची किंमत दिली नाही मग मग त्यांनी दुसरा खेळ चालवलाय आता हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसीच कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्याकडून येतोय हे मराठा खेळणारी माणसं गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत हो, 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 अरे विचार करा कालपर्यंत आम्ही एकत्र राहत होतो आमची मराठा समाजातली मराठ्याच्या बाईला जर संक्रांतीचा सुगड पुजायचा असेल तर ती कुंभारानी जायची आणि सुगड आणायची कुंभाराला जर नवरात्रीची माळ आणायची असेल तर ती माळ्याकडे जायची आणि देवीची माळ आणायची माळ्याला जर काही आऊत लागला नांगर लागला तर तो सुतार गल्ली जायचा आणि आऊतानी नांगर आणायचा सुताराला दुरडी लागली सूप लागलं टोपलं लागलं तो काही गल्लीला जायचा आणि यांना कुणाला झुंधळा लागला तर ते अजून कुळीकुंबटाच्या खळ्यावर जायचे ही सगळी माणसं एकत्र एक नांदत होती पण यांच्यामध्ये जातीपातीच्या भिंती तयार केल्या त्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांनी हे आम्हाला शानपण सांगतात आणि हे का असं करतात कारण यांना माहिती आहे की उद्या निवडणुका लागल्या आणि लोकांमध्ये गेले तर लोक यांना प्रश्न विचारणार आहेत लोक यांना प्रश्न विचारतील की इथल्या बेरोजगारीचं काय केलं इथल्या नोकर भरतीच काय केलं सत्तेत आल्यापासून एम पी एस सीच्या सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि सत्तर प्रकारच्या परीक्षांमधल्या पासष्ट परीक्षा यांची पेपर फुटी झाली यावर लोक प्रश्न विचारतील लोक पेन्शनवर प्रश्न विचारतील आरोग्य भरतीवर प्रश्न विचारतील तलाठी भरतीवर प्रश्न विचारतील होमगार्ड प्रश्न विचारतील आश्रमशाळेतले शिक्षक ज्यांच्या पगारी झाल्या नाहीत त्या शिक्षक प्रश्न विचारतील आरोग्य खात्यातले आमच्या कर्मचारी आया बहिणी प्रश्न विचारतील या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाही आहेत आणि म्हणून म्हणून ही माणसं राजकारण करतात बरं आपण याच्यावर जेव्हा कधी यांना प्रश्न विचारावे त्यावेळेला ते लगेच सांगत असतात की नाही याच्यावर राजकारण करू नका त्याच्यावर राजकारण करू नका हे हे बोलू नका ते बोलू नका कोण राजकारण करते कोणत्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली ते शिंदे साहेबांचे सगळे बोल घेवडे आमदार आकडे सांगतात सहा हजार कोटीचा निधी दहा हजार कोटीचा निधी पाच हजार कोटीचा निधी अरे गेला कुठं गावात रस्ते नाही दान नीट लाईट नाही गटर नाही मीटर नाही गेले कुठे हजारो कोटी रुपये तुमचे किती किती थापाल आणि किती लोकांना भुलवाल पण यावर ते चकार शब्दाने बोलत नाहीत या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीत शेतीमालाला भाव का नाही सोयाबीन कापसाचं काय झालं यावर ते काहीच बोलायला तयार होत नाहीत यावर बोलायचं सोडून ते जातीपातीचे भांडणं लावायचा प्रयत्न करतात आर्थिक प्रश्नावर तर ते बोलतच नाही दादा हो एकोणीसशे बासष्ट पासून ते दोन हजार चौदा पर्यंत एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार या राज्यावरच कर्ज होत दोन लाख सदतीस हजार कोटी आणि गेल्या दहा वर्षात कर्ज झालं नऊ लाख चोपन्न हजार नऊशे अकरा कोटी दहा वर्षात तिपटीने कर्ज वाढलं ही वित्तीय तूट इतकी मोठी आहे की कदाचित पुढची दहा वर्ष ती तूट भरून निघणार नाही तरीही घोषणांची आणि आश्वासनांची खैरातच खैरात चालू आहे काल परवा जाहिरातीचेच पैसे देत नाहीत म्हणून जाहिरातदार आणि कंत्राटदार बोलत होते त्यावरही ते, त्यावर ते बोलायला तयार होत नाहीत बरं आपण काही बोलावं तर ते म्हणतात राजकारण करताय तुम्ही कुणी राजकारण केलं शिंदे साहेब राजकारण कुणी केलं ते जरा नीट समजून घ्या जिवंत माणसांचं सोडा तुमी तर करन के तुम्ही तर महापुरुषांचं सुद्धा राजकारण केलं शिंदे साहेब तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही आम्हाला आनंद आहे की सन्मान्य पक्षप्रमुख जेव्हा जितका काळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होते तेवढा काळ या राज्यात एकही सांप्रदायिक दंग, आणि धार्मिक दंगल झाली नाही पण शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या धार्मिक दंगली घडवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या शांतीगिरी सारख्या महाराजांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं तुम्ही शहाणपण सांगायचं आम्हाला आणि ते सांगतात महापुरुष महापुरुषांचं राजकारण शिंदे साहेब आठवा तेव्हा तुम्ही इकडेच होतात नंतर गद्दारी करून गेलात तुम्ही काय केलं दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मिलची कुदळ मारली होती गेल्या दहा वर्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या, स्मार त्या इंदू मिलची एक साधी वीट रचली नाही याच्या उलट दीक्षाभूमीचं खोदकाम तुम्ही केलं तुमची आघोरी भूक काही संपत नाही तुम्ही किती राजकारण करावं इकडे तुम्ही इंदू स्मारक उभं केलं नाही तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात ते छत्रपती शिवरायांचं स्मारकही तुमच्या उभं करणं झालं नाही हे तर नाहीच नाही पण याच्याही पेक्षा आश्चर्य की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो शिंदे साहेब छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन तुम्ही शपथ घेतली किती खोटारड वागाल महाराजांची शपथही तुम्ही पाळली नाही आहानी तुम्ही वरून ते सांगतात की पुतळा कशाने पडला तर म्हणाले ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा वारा होता ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा जर वारा असेल तर कोकणामध्ये अनेक नारळाची झाडं आहेत ती झाडं का पडली नाही त्या झाडांवरचं साधं नारळ सुद्धा पडलं नाही आणि तरीही हे आम्हाला सांगतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर आणि त्या आपटेला तुम्ही सहज सोडून देता तुम्हाला महापुरुषांची अस्मिता काहीच वाटत नाही पण या वेळेला दादा हो हे समजून घ्या लोकसभेच्या इलेक्शनला प्रभू श्रीरामाने यांना चितपट केलं आणि विधानसभेच्या इलेक्शनला छत्रपती शिवरायांचे मरहट्टाच्या पठारावरचे मावळे यांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाही ही, ही माणसं एकही प्रश्न मग आम्हाला ते सांगायला लागले एक नवा शब्द काढला गोंडस गुटगुटीत शब्द काढला आणि म्हणाले फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह कसलं फेक नरेटिव्ह कुणाचा फेक नरेटिव्ह फडणवीस साहेब जरा आपल्या अंतकरणावर हात ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा की फेक नरेटिव्ह महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वतः आहात फडणवीस असं म्हणतात की दर दहा वर्षांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी जो सगळ्यात मोठा प्रयत्न केला गेला तो प्रयत्न मोदी आणि वाजपेयीजींनी केला फडणवीस साहेब पन्नास ला या देशामध्ये घटना अंमलात आली तेव्हा आरक्षण सुरू झालं साठ ला त्याचा कार्यकाळ संपत होता तोही फक्त राजकीय आरक्षणाचा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण तर कायमस्वरूपी आहे पण राजकीय आरक्षण जर साठ ला वाढवायचं असेल तर साठ ला भारतीय जनता पार्टी बाळू त्यात सुद्धा नव्हती ती साधी बाळू त्यात नव्हती तिचा जन्म तरी झाला होता का ते जरा समजून घ्या साठ ला जो कालमर्यादा वाढवली ती काँग्रेसने वाढवली दहा वर्षांनी पुन्हा सत्तर ला आरक्षण वाढवलं भाजपने नाही ते पुन्हा काँग्रेसने वाढवलं फडणवीस साहेब या देशात संविधानाला धोका आहे आणि तो अजूनही संपला नाही आणि त्याच जिवंत उदाहरण तुम्हीच आम्हाला घालून दिलं भारतीय राज्यघटनेने सांगितलं आहे की लेजिस्लेटर आणि ज्युडिशरी दोन वेगळ्या गोष्टी आहेत न्यायपालिका आणि कायदे मंडळ वेगवेगळे असले पाहिजेत आणि न्यायपालिकेने स्वतःची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे यासाठी न्यायाधीश पदावरच्या व्यक्तीने भलेही त्याचे धार्मिक कल काही असतील पण स्वतःचे धार्मिक कल सार्वत्रिकरित्या त्यांनी प्रदर्शित करू नये असं असताना सुद्धा जर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर याचा अर्थ काय काढायचा बर आणि यावर शिंदे साहेब आपल्याकडून मी अपेक्षाच करू नये कारण टेलिप्रॉमटरवर आपण कॉपी वाचणार किती भाषण करणार किती आपल्याला वाचून वाचून भाषण करून आपल्याला त्याच्यातला कॉन्सेप्टही कळणार नाहीत पण हे आपल्याला कधी लक्षात यावं की या देशाचा काय पद्धतीने या राज्याचा खेळ खंडोबा शिंदे फडणवीस पवार या सगळ्या लोकांनी केला वर हे सगळं झाकण्यासाठी इथल्या न्याय व्यवस्थेला पद्धतीने यांनी सगळीकडून वेठीच धरल्याचा प्रकार केला आणि हे सगळं झाकताना आश्वासनांची आणि घोषणांची खैरात सुरू केली आता एक नवी खैरात सुरू झाली ते म्हणाले की विरोधकांना खुपतय लाडकी बहीण काय खुपायचं कारण आहे लाडक्या बहिणींनी पंधराशे रुपये कचकावून घेतले पाहिजेत रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत कारण लक्षात असावं राजे हो जे आम्हाला महिना पंधराशे रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही किंवा ते पंधराशे रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत दोघांनी कि काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाही हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्सचे पैसे आहेत तुम्ही फक्त पोस्टमन आहात बेकार क्रेडिट घ्यायचा नात करू नका क्रेडिट घेतात त्याचे बॅनर लावतात अय दादा हो तुमच्यापैकी पैकी लय जण काही तुम्ही विदर्भातून आला असाल तुम्ही मराठवाड्यातून आला असाल विदर्भात आणि मराठवाड्यात अशी असंख्य घरं आहेत की ज्या घरातल्या लोकांनी आपल्या बहिणींची लग्न लावण्यासाठी यक्करानं वावर विकली असतील यक्करानं वावर गहन टाकली असतील आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल लावला तुम्ही कधी बॅनर लावला तिच्या बाजूला बॅनर मी माझ्या साठी दोन एकर जमीन विकली आणि वीस लाख रुपये खर्च केला बहिणीला दहा लाख रुपये खर्च केले बॅनर लावला आपण कधी आपण बॅनर नाही लावला राजे हो कधी आपण बहिणीच्या सासर घरी कधी भेटायला गेलो बहिणीच्या भाच्याच्या हातामध्ये तिच्या जावला न कळता तिच्या दिराला न कळता तिच्या नंदेला न कळता तिच्या सासू सासऱ्याला न कळता तिच्या नवऱ्याला न कळता आपण असेच तिच्या हातात कधी चार <गण> पाच हजार रुपये घातले आपण बाहेर येऊन बस स्टँडवर बॅनर लावला का राजे बहिणीला पाच हजार रुपये दिले लडक्या बहिणीला पाच हजार रुपये हातात घालून आलो दिला लावला बॅनर आपण बॅनर लावला नाही आपण जाहिरातबाजी केली नाही का केली नाही कारण आपल्याला नात्याची मर्यादा कळते आपल्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो तिची मर्यादा कळते तिची इज्जत राखली पाहिजे हे आपल्याला कळत बहिणीच्या गरिबीची थट्टा आपण कधी उडवली नाही पण हे बदमाश लोक ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही मर्यादा कळत नाही मान कळत नाही कारण यांच्यातला एक बोल घेवडा भाऊ म्हणू नका भाऊ तुला भाऊ नाही म्हणायचं तर मग मी काय खाऊ म्हणायचो काय म्हणायचो मी ज्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही एकीकडे जाहिरातबाजी करतात आणि दुसरीकडे दुसरीकडे त्यांच्यातलाच एक जण काल स्नेहल जगतापांच्या बद्दल बोलताना म्हणतो तुम्हाला लडका भाऊ पाहिजे का काय पाहिजे बोला एखादी बहीण ज्या वेळेला लढते नडते ती अडत नाही ती तुम्हाला घाबरत नाही ती तुम्हाला भिडते त्यावेळेला तुमच्यातला पुरुषी सरंजामी बाज उफाळून येतो आणि तुमची जात पित्र सत्ताक व्यवस्था उफाळते आणि तुम्ही तिच्या बाईपणावर हल्ले करता पण हे बाईपणावर हल्ले करण्याचे संस्कार ना हे संस्कार वंदनीय बाळासाहेबांचे असू शकतात ना तुम्ही ज्यांचं सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत नाव घेताय त्या आनंद दिघेंचे असू शकतात हे संस्कार फार फार तर रेशीम बागेत वाढलेल्या आर एस एस मधून आलेल्या बाटग्यांचे संस्कार असू शकतात जे बाटग्यांचे संस्कार तुमच्यावर आलेले आहे ज्या बाटग्यांच्या संस्कारामुळे तुम्ही महिलांच्या बद्दल अत्यंत अर्वाच्य पद्धतीने बोलताय दादा हो माझ्याकडे बोलण्यासारखे फार मुद्दे आहेत परंतु तुर्तास मला आम्हाला आमच्या बहिणी लाडक्या आहेतच पण त्या लाडक्या असण्याबरोबरच त्या सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे एकट्या पुण्यामध्ये गेल्या सात महिन्यात दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना घडल्या आहेत एकट्या पुण्यामध्ये साडे सातशे विनयभंगाची प्रकरणं घडली आणि बदलापूर नंतर काल परवा सोनपेठला पुन्हा एकदा चार वर्षाच्या चा चिमुरडीवर अत्याचार झाला आणि पोलीस निरीक्षक बोलमवार हा राष्ट्रवादी गटाच्या आमदार आणि आमदार पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी त्या एवढ्याशा लेकराची तक्रार नोंदवून घेत नाही अटक करत नाही लवकर तो आरोपीला आम्ही न्याय कुणाकडून मागायचा तो न्याय घेण्यासाठी आजही रामदास फुटाणे साहेबांची ती कविता प्रस्तुत ठरते ती फक्त कविता उद्धृत करते आणि थांबणार आहे कविता अशी आहे सत्तर वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं सत्तर वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं आजी आजी आज इथं काय आहे त्यावर तिनं उत्तर दिलं सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता त्याचा आज सत्तराव्या वर्षी निकाल आहे सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता त्याचा आज सत्तराव्या वर्षी निकाल आहे बत्तीस न्यायाधीश वीस वकील चाळीस शिरस्तेदार बदलून गेले किती न्यायाधीश बदलले आम्हाला अजूनही आमच्या पक्ष आणि चिन्हाची केस अजूनही तारीख पे तारीख मिळते झाला दोन तीन दिवसात आचारसंहिता लागते सव्वीस नोव्हेंबरला कारकीर्द संपत आहे अरे पुन्हा तुमचा न्याय मिळाला तर तो आमच्या काय कामाचा पुन्हा तुम्ही न्याय जरी दिला तरी तो न्याय आमच्यासाठी ऑपरेशन इज पेशंट इज डेड म्हणण्यासारखा असेल तो काय उपयोगाचा म्हणते न्यायाधीश वकील बदलून गेले निम्मे साक्षीदार मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले कितीतरी बलात्कारित मावल्या मरून गेल्या मी मात्र जिवंत आहे हाच एक सवाल आहे आणि सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज सत्तराव्या वर्षी निकाल आहे भगवान के घर देर है ही मान अजूनही बदललेली नाही भगवान के घर देर है ही मान अजूनही बदललेली नाही न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी थोडी सुद्धा सरकलेली नाही मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं नंतर कुणी फिरकलं नाही पूजा चव्हाणच्या वेळा मोर्चे आंदोलन करणारे नंतर त्यांच्याच पंक्तीला बसले मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं नंतर कोणी फिरकलं नाही तरी सुद्धा जीवनाची सकाळ आहे आणि सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा वर्षी निकाल आहे थरथर त्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं थरथर त्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं निकाल ऐकण्यासाठी चार भिंतीच्या आत नेलं मात्र निकाल ऐकून तिचे पाय लटपटू लागले पुराव्या अभावी काही आरोपी निर्दोष सुटून गेले ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले ज्यांना झाली कारण अक्षयला संपवत आहे पण आपटेला सोडून दिलंय त्याच काय ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले सत्तर वर्षाच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे सतराव्या वर्षी झालेल्या बलात्कारावर पुन्हा न्यायालयाने केलेला नवा बलात्कार आहे आणि आजी सांगते सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा सत्तराव्या वर्षी निकाल आहे दादा हो हे चित्र बदलायचं असेल तर हे चित्र बदलायचं असेल आणि महाराष्ट्राच्या लेकीबाळींना सुरक्षितता प्रदान करायची असेल तर या शिवतीर्थावरून महाराष्ट्रात सगळा अवघा अवघा आपल्या कानाचा जीवाचा कान करून ऐकायला अतूर आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणू वाक्य ऐकायला आपण उत्सुक आहोत आणि ते वाक्य ऐकण्यासाठी चला आज आपण संकल्प करूया ही मशाल तेवत ठेवूया विधानसभेला ही मशाल विरोधकांच्या बुडाखाली पेटली पाहिजे आणि या मशालीची धग त्या प्रत्येक नराधमांपर्यंत आणि गद्दारांपर्यंतही पोहोचली पाहिजे जे बोलायचं होतं ते असंच बोलायचं होतं त्यामुळे पुन्हा त्याच्यावर दिलगिरी वगैरेचा काही प्रश्न नाही थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र